काय राख्या, खरंच खूप मस्त मोठा आहे मित्रांनो, तुम्हाला जवळून दाखवतो. आतापर्यंत सगळ्यात मोठा मासा सागरनेच पकडलाय. हा बघा, अरे बापरे. नमस्कार मित्रांनो, मी मंदार गोसावी आणि स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका ब्लॉगमध्ये. मित्रांनो, 2 दिवसापूर्वी आपले मित्र मासे पकडायला गेले होते, तर त्यांनी मासे कसे पकडले आणि कोणत्या साईजचे पकडले ते आपण ह्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत. तर चला तर मित्रांनो, आपण ह्या ब्लॉगला आजच्या सुरुवात करूया. हॅलो मित्रांनो, तर आज आपण आहोत पवईमध्ये आणि पवईच्या एका मोठ्या नाल्यामध्ये आज आपण मासे पकडणार आहोत. तर आजचा व्हिडिओ खूप जबरदस्त होणार आहे, कारण का आपण आज जबरदस्त असे मासे पकडणार आहोत. तुम्हाला मी आजूबाजूला लोकेशन सुद्धा दाखवतो आणि आपण ज्या नाल्यामध्ये मासे पकडणार आहोत तो नालाही तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकता, किती हिरवळ आणि सुंदर परिसर आहे. ह्याच्याच बाजूला एक मोठा नाला आहे जिथे आपण मासे पकडणार आहोत. या मोठ्या नाल्यामध्ये आपण मासे पकडणार आहोत आणि इथे बघू शकता तुम्ही, काही लोक मासे ऑलरेडी पकडायला लागलेले आहेत. आणि बघू शकता किती सुंदर असा आणि मोठा नाला आहे आणि या नाल्यामध्ये मासे पकडायला खूप मजा येणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघायला हवा. तर राखी, आपण आज कसे मासे पकडणार आहोत? आज आपण हे अशी हे काठीला गळ लावून आपण लोकांना मासे पकडणार आहोत. आज बघू शकतो आपण किती मोठी काठी आहे. परंतु आपण मासे पकडूया. किती नंबरचा गळ आपण वापरणार आहोत? आपण 8 नंबर आणि 9 नंबरचे गळ आणलेत, कारण का इथे थोडेसे मोठे मासे भेटतात म्हणून त्याच्यामुळे आपण मोठे गळ आणले. तर राखी, आपण कोणत्या प्रकारचे मासे पकडणार आहोत या नाल्यामध्ये? इथे आपण ना ते काले सारखे मासे असतात, त्यांना कालेवळे बोलतात. ते आज आपण इथे पकडणार आहोत. काळे पिवळे असे कलरफुल असतात ते भरपूर. करतोय राखी, काय करतोय? मी सध्या गांडूळ काढतोय माशांचं पोट भरायला. माशांचं पोट भरायला की तू पोट भरायला मासे पकडून? आज आपल्या सोबत आशिष सुद्धा आला आहे. आशिष, कसं वाटतं तुला? आशिष, कधी असे गांडूळ शोधले होतेस का? मित्रांनो, बघू शकता की आपण खूप सारे गांडूळ शोधलेले आहेत आणि आपल्याला काही एकदा उतरल्यावर ना पुन्हा इकडे यायचं नाही गांडूळ पकडण्यासाठी, म्हणून आपण खूप गांडूळ घेऊन ठेवलेत. मग चला आपण आता डायरेक्ट मासेच पकडूया. तर मित्रांनो, राखी आणि अनिकेतने आपला गल पाण्यामध्ये टाकलेला आहे आणि राखी बघ तुला काय भेटले का? अनिकेत पण आहे. हो, दोघांना पण अरे माहितीच नाही पडलं, मच्छी लागलेली आहे. अरे भाई कुठे फिरतो? राखी, कोणता मासा आहे हा? हा कोणता मासा आहे? ह्याला निवट्या बोलतात वाटत, निवटी काय निवट्या बोलतात. बघू शकता मित्रांनो, राखेला एक मासा भेटलेला आहे. तर राखेला आणि अनिकेतला, अनिकेत तुला कोणता मासा भेटलाय? सेम मासा अनिकेतला पण भेटलाय. इथे मला वाटतं सर्वीकडे तेच मासे आहेत. हा असा मावरा का? हा का मावरा आपल्या थैलीमध्ये टाकतोय. राखेचा गळ तुटलाय वाटतं आणि राख्या बांधतोय पुन्हा. बघूया मग आता आपल्याला किती मासे भेटत आहेत. तर आतापर्यंत लहान लहानच मासे भेटलेले आहेत. तर मित्रांनो, राखेला एक पुन्हा एक मासा भेटलेला आहे. तर बघूया आपण राखेला कोणता मासा भेटलाय किंवा कोणता मासा भेटलाय. हा भेटला मला डाकू. हा भरपूर मोठा आहे आणि माझा पूर्ण काटा एकदम गिळून टाकलाय हातमध्ये. समोरून दाखवतो की जो काटा आहे ना तो पूर्णतः त्याच्या तोंडामध्ये गेलेला आहे काटा. आता राखे आता कसं निघणार मग? आता मला समजत नाही कसं काढू. तर नाही, डाकू असतात ना ते काय करतात माहितीये, पूर्णतः जो गल असतो ना तो पूर्ण खाऊन टाकतात. फायनली सागरने काढलेला आहे. हो, बघू शकता डाकू. देखा आपने लापरवाही का नतीजा. डाकू सुटलेला आहे सागरच्या हातातून. पुन्हा बघायला जा. बघा, चल टाक राहिली म्हणजे टाकते. किती मासे पकडलेत आपण? 2 डाकू पकडलेत. 2 डाकू आणि 4-5 निवटे आहेत. मित्रांनो, या भागात आपल्याला मासे लहान लहान मासे भेटत आहेत, आपल्याला मोठे मासे काही भेटत नाही आहेत. मित्रांनो, इथे बघू शकता किती माणसं जी आहेत ती इथे मासे पकडायला आलेले आहेत. आणि काय करूया, आपण जागा चेंज करूया काय? इथे आपल्याला लहान लहान मासेच भेटतात आहे, तर मग आपण जागा चेंज करायला हवे. तर मित्रांनो, आपण ही जागा चेंज करतोय, इथून आपण दुसरीकडे जातोय. मित्रांनो, तर आपण या नवीन प्लेस वरती आलो आहोत. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे मासे पकडतोय. हा जो गल आहे ना
तो काठीच्या सहाय्याने आपण खालती सोडतोय आणि खालून आपण मासे लागले की वरती घेतोय. आणि काय इथे भेटतील ना आपल्याला? ते मित्रांनो राख्याने एक मासा पकडलेला आहे. ओ किती मोठा आहे मित्रांनो. हेच आहे ते कालेवडे ज्याच्यासाठी आपण आज आलो होतो इथे आणि राख्याने तो पकडून दाखवलाय. जबरदस्त आहे मित्रांनो. हा मासा खूप युनिक आहे आमच्याकडे. तर ह्याला कालेवडे म्हणतात आणि काही ठिकाणी ह्याला चिलापी सुद्धा म्हणतात. तर तुमच्याकडे काय म्हणतात ह्या मासाला तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगू शकता आम्हाला. राख्या मस्त मासे पकडतोय, कंटिन्यू राहा असाच. अनिकेत काहीतरी शिक राख्याकडून. मित्रांनो राख्या अनिकेत मासा भेटलेला आहे. अनिकेत मासा दाखव कोणता आहे. ओ मित्रांनो बघू शकता. ओ बाप रे बाप. अनिकेत मग कसं वाटतं पहिला मासा पकडून? एकदम मस्त वाटतंय. अजून तर हे तो शिफ्ट सुरुवात आहे. हे बघा मित्रांनो कधीपासून मच्छी पकडतोय. आता मी पकडलो सागर काढतो काय. अरे हा बघा हा बघा सागरने पण एक काढलाय आता जस्ट. ओहो हो हा मस्त दिसतोय मासा ते आपल्या थैलीत. हो मित्रांनो बघू शकता आपल्या आशिष ने काढलाय मोठा मासा. आशिष दाखव कडा मोठा मासा काढलाय. ओके मित्रांनो सेम आहे मासा. ओ आशिष मग पहिला मासा पकडून कसा वाटतोय तुला? ओ माय गॉड पेशन्स कामाला आले. पेशन्स इज द की आणि ते साध्य करून दाखवलंय आपल्या आशिषने. तर खूप मस्त मासा आहे आणि मस्त प्रकारे आपल्या आशिषने मासा पकडलेला आहे. राख्या आशिषची बहुणी झालेली आहे. बहुणी झाली आहे आल्यापासून. फक्त मासे चारा खाऊन जात होते बट सडनली एक मिळालाय. अजून ट्राय करूया अजून मिळतील अजून भेटेल. हे बघा मित्रांनो सागरने अजून एक मोठा पकडलाय मावरा. सगळ्यात मोठी वाटतं मीच पकडली आहे. आतापर्यंत सगळ्यात मोठा मासा सागरनेच पकडलाय. हा बघा बापरे सागरच्या डोक्याचा एवढा मोठा वाटतोय मला. हाताचा एवढा मोठा आहे. भरपूर मोठा आहे. हा भरपूर मोठा वाटतोय मला मावरा. भरपूर मोठा मासा पकडलाय मी. किती मोठा मासा. वा मजा आली मित्रांनो. राख्याने राख्याला सांगतच होतो की राख्या तुला मासे पकडता येत नाही. आणि बघा मित्रांनो काय मोठा मासा राख्याने पकडलाय. सगळ्यात आतापर्यंतचा सगळ्यात मोठा मासा पकडून तुला कसं वाटतं राख्या? एकदम भारी वाटतंय. भरपूर असं वाटलं की काहीतरी लय जड आहे उचलतोय असं वाटलं. असं वाटलं तुला की गल कुठेतरी अटकलाय पाण्यामध्ये असं वाटलेलं. खूप मोठा असा मासा पकडलेला आहे राख्याने. फायनली लय भारी वाटतोय ना. खूप भारी. ओहो हो काय राख्या खरंच खूप मस्त मोठा आहे मित्रांनो. तुम्हाला जवळून दाखवतो. हो त्याची शेपूट मस्त लाल आहे. बघा सागर काढतोय मासा. ओ किती मोठा आहे बघा. आपण घेतलेल्या सर्वात लहान गळ्यालाच हा एवढा मोठा मासा लागलेला आहे. मासा आपण काढलेला आहे गळ्यामधून. मग आपण हा टाकतोय मासा. मित्रांनो इथे बघू शकता अनिकेत आपला मासा पकडतोय. अनिकेतचा गल बघू शकता. माहिती अनिकेतचा गल आहे. इथे बघू शकता मित्रांनो काय मोठा मासा पकडून आणलेला आहे आपल्या अनिकेतने. ओ काय एक सुटून पडला. हा म्हणजे आला होता. हा आणि मी तिला हे केलं ना निघून सुटून खालती पडला. छोटा होता तो पण आम्हाला मोठा भेटला. ओ एक मासा गेला तर अनिकेतला दुसरा मोठा मासा दिलाय देवाने. मित्रांनो खरंच खूप मोठा मासा पकडलाय अनिकेतने. अनिकेतच्या हातापेक्षाही खूप मोठा मासा आहे. मित्रांनो पाऊस पण पडायला लागला आहे आणि अनिकेतची सुरुवात पण झालेली आहे. अनिकेतने खरंच लगातार दुसरा मासा पकडलेला आहे सेम स्पॉटवरून. जेव्हा मासे भेटायला लागतात ना तेव्हा अशी काय भूक ताण सगळी विसरतो आपण. तसं आता अनिकेतचं झालंय. मित्रांनो बघा बघू शकता तुम्ही पाऊस पण पडतोय पण सगळेजण हार मानलेत. राख्या आता नाही बस झालं ना. पण आपला अनिकेत बघू शकता किती उत्सुकतेने मासे पकडतोय आपला अनिकेत. अनिकेत काय बोलतो जाऊया की नाही? अनिकेत बोलतो अभि तो खेल सुरू हुआ आहे. बघू शकता त्या स्पॉट वरून अनिकेतने दोन मोठमोठे मासे काढले आणि आता पण अनिकेत ट्राय करतोय की पुन्हा आणि एक मासा भेटेल म्हणून. अनिकेत आता जाऊया का घरी? आता वाजले की 6. तुम्ही लोकांनो अनिकेतला पहा. मारो मुझे मारो मारो मुझे मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है. अनिकेत पॅकअप पॅकअप. तर चला मित्रांनो आता आपण बघूया
की आपण किती मासे पकडलेत. अनिकेत मग दाखव आपल्याला किती मासे भेटलेत. ओ मित्रांनो खूप मोठे मोठे असे मासे भेटलेत आपल्याला. आणि बघू शकता तुम्ही हा कालावडा राखाने पकडला होता, खूप मोठा आहे. हा आता पण जिवंत आहे मित्रांनो, बघू शकता. नाही सेम साईज आपण सांगू शकतो. जबरदस्त जबरदस्त मोठा मासा अनिकेतने पकडलाय. आणि जी हॅपीनेस असते ना एखादा मोठा मासा पकडल्यावर, ती अनिकेतच्या चेहऱ्यावर दिसून येते. खूप मजा आली. मित्रांनो हे दोघे जे जिवंत आहेत ना, ते दोन्ही मासे अनिकेतने पकडलेले. म्हणजे टोटल किती मासे भेटलेत आपल्याला? दोन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा मासे भेटले. अकरा मासे भेटले आपल्याला, टोटल अकरा मासे भेटलेले. मी दोन डाकू आपल्याला भेटलेत आणि या पाच छोटे छोटे मासे ज्यांना निवट्या म्हणतात. खूप मस्त मजा आली. तर आजचा दिवस खूपच जबरदस्त होता. तर मित्रांनो आपण इकडे मासे पकडले, खूप मजा आली आणि तुम्हाला मासे दाखवले पण. आजच्यासाठी फक्त एवढंच होतं. टाटा बाय बाय.